माझ्या पारनेर विधानसभा मतदार संघामध्ये दोन दिवसापासून त्या भागाच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची जी क्लिप व्हायरल झाली आहे त्या संदर्भात मी एक सांगू इच्छितो की तो त्यांनी केलेला हा केविलवाना प्रयोग आहे. तुम्ही पाहिला असेल 8 दिवसापूर्वी त्यांच्या काही गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत. तसा अहवाल सुद्धा नाशिक विभागीय आयुक्त गमे साहेब यांनी तसा अहवाल सुद्धा मुंबईला पाठवलेला आहे आणि याआधी सुद्धा बरेच असे प्रकारचे प्रयोग त्यांनी केलेले आहेत. मला व्यक्तिगत स्वरूपात सुद्धा ज्या ज्या वेळेस कामात गलथान कारभार झाला ज्या ज्या वेळेस भ्रष्टाचाराच्या गोष्टी माझ्या समोर आल्या आणि त्यावेळेस मी त्यांना सूचित करण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळेस सुद्धा मला रात्री अपरात्री मेसेज करून त्या ठिकाणी सांगितलं की जर तुम्ही ह्या गोष्टी उघडकीस केल्या तर मी आत्महत्या करीन हे करीन. म्हणजे असे आतापर्यंत बरेच प्रकार झालेले आणि ज्या विभागात त्या काम करतात त्या विभागातील सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा त्या दोषी धरतात. कारण RDC असू प्रांत असू त्या विभागातील कर्मचारी असू या सर्वांना म्हणजे तुम्ही फक्त एकदम साधू संतांसारखं काम करता आणि बाकीचं चुकीचं काम करता असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. पण यांच्यावर गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत आणि त्याची सखोलपणे चौकशी सुद्धा चालू आहे. फक्त आता आपल्याला काहीतरी बचाव करण्यासाठी हा केलेला केविलवाना प्रयोग आहे.